हाय मैत्रिणींनो, नमस्कार। तरीही मी आज बनवणार आहे मिरच्याचं लोणचं। तर हे पहा, मिरच्या मी धुवून कापून मधी चिरा मारून घेतलेल्या आहेत। तर मीही त्याच्यासाठी आता हे पहा मधी चिरा मारून घेतले आहेत। तर आता मी धने घेतले आहेत 2 चमचे धने, हळद, लाल तिखट आणि हा मी हिंग घेतला आहे आणि 1/2 चमचा आमचूर पावडर, मेथी दाणे या चमच्याने घेतलेला आहे मी, 1/2 चमचा जिरी, 1 चमचा बडीशोप आणि 2 चमचे मी राई घेतलेली आहे। तर मी चमचा तुम्हाला दाखवला आहे। तर आता हे भाजून घेत आहे मी। ते पाहे भाजून घेते, ह्याच्यातच धने पण घातले आहेत। तर हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे, थोडं कडकडेपर्यंत भाजायचंय, म्हणजे राई कडकडायला लागली की आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे पहा भाजले, भाजून झाले, आता मी काढून घेत आहे मिक्सरच्या भांड्यात। आता ह्याचं वाटण करून घेत आहे मी, जाडसर असं वाटलंय बघा। आता त्याच्यात आमचूर आणि हिंग टाकला आहे, आमचूर 1 चमचा टाकलाय मी आणि हिंग 1/2 चमचा घातलाय, लाल तिखट 1 चमचा घातले, हळद 1 चमचा घातले। तर हे पहा, आता आपल्याला ह्याच्यात तेल घालून मिक्स करायचं आहे। मी तेल घालत आहे, आपलं तेल गार गरम कसंही चालेल, तसं काही नाही तेलाचं। आणि दुसऱ्या साईडला आपल्याला 200 ग्रॅम तेल मी राईचं असं कडकडीत गरम करून घेतलं आहे, वापानी बुसर मी गरम केलेलं आहे ते, म्हणजे त्याचा वास निघून जातो। तर मीठ घातलंय चवीपुरतं, तरीही मी हे काळं मीठ घातलंय, आपलं काळसर मीठ येतं आपलं ते घातलेलं आहे। आता हे आपल्याला मिरच्यामध्ये पूर्ण मिरच्यामध्ये हे भरून घ्यायचंय। हे पहा, हे भरून घेत आहे मी। तरी माझ्या मॅडमच्या इथं ही मी रेसिपी बनवलेली आहे, मॅडमच्या घरी बनवलं हे मिरचीचं लोणचं। तर आता भरून आपल्याला भरून तरीही पूर्ण मी ह्या मिरच्या भरून घेतल्या आहेत। हे पहा भरणं, आता मी एक काचाची भरणी घेतली, त्याच्यात ह्या मिरच्या मी भरल्या आहेत, मसाला भरल्याच्या नंतर काचाच्या भरणीमध्ये भरायच्या आहेत। काचाची नसेल तर प्लास्टिकची वापरली तरीही चालतं। तर आपलं हे कडकडीत गरम करून घेत मी वतत आहे, तर ही तेल आपलं थंड करून वतायचं आहे आणि 4 ते 5 दिवस आपल्याला मुराय ठेवायचं आहे। तर ह्या 4 ते 5 दिवसात भरणे आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत, तशाच ठेवायच्या नाही तर ते बुरटलं जाणार, बुरा लागणार त्याला। तर आपण हे करून बघा कसं वाटतंय सांगा। सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकही करा आणि जास्त जास्त मला माझी रेसिपी पहा। धन्यवाद।